जय हरी, चला जाऊया पंढरपुरी. आज संवाद संपलाय, माणूस हा क्षणिक सुखाच्या मागे लागलाय. अन्न रस्त्यावरती टाकू नका, मोजक खा, हे करता करता केळी रस्त्यावरती टाकू नका. म्हणजे हरिद्वारी निर्मलवारी खाऊन गुटका आनंद मिळतो, लटका कर्करोग होऊन संसार होतो फटका. आई वल्लाची सेवा करा. अमृता उनी गोड विठ्ठला तुझी ओढ, वारीत स्वच्छता हवी सांगून गेले गाडगे महाराज. गाडगे महाराज यांनी वारीमध्ये स्वच्छता हवी असा एक मोठा संदेश जो आहे तो दिलेला आहे. गाडगे महाराजांचं अनुकरण करत त्यांचं अनुकरण करून तुम्ही वारीमध्ये साधारण जाताय. किती वर्ष झाले वारी करते आणि वारीमध्ये काय संदेश येतात? तुम्ही गाडगे महाराजांचा पोशाख केला, पोशाख गोपाला गोपाला देवकनंदन गोपाला जय हरी. चला जाऊया पंढरपुरी. आज गाडगेवर शिरपाना जगद्गुरुसंत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात जात असताना मी फुलचंद नागपुरात मुखापोस्ट खायला तालुका माळा मी शेतकरी आहे. शेतीची मशागत करत करत मानवी मनाची मशागत करायला या पंढरीच्या वारीमध्ये रस्ते साफ करता करता माणसाची मन स्वच्छ करण्यासाठी आलेलो आहे. रस्ते साफ कधी होतील, परंतु नजर वाचा मन स्वच्छ करा. वारीमध्ये अन्न रस्त्यावर टाकू नका, लागेल तेवढंच खा. हे जे गाडगे आहे ते पुढे पुढे राहू शकतं, पुढे ध्येय राहू शकत नाही. पण मोजक खा, गात जा नाही गाडगे म्हणतात, खात जा पण पचल तेवढंच खा. अन्न रस्त्यावर टाकू नका, लागत तेवढंच खा. आरोग्य चांगलं सांभाळा. आनंदाची वारी आनंदाची देवी आनंद तरंग आपला भेटावा सका पांडुरंग प्रत्येकाला वाटतो. पण आपण निर्वेश नाही राहा. माझा देश अनेक प्रांत अनेक भाषा अनेक संस्कृतीने नटलेला माझा भारत देश आहे. अवघा झाला एकच रंग, हे प्रांत जोडले म्हणजे भारत देश जोडला, भारत जोडला म्हणजे माणूस जोडला. हे मानवतेची वारी म्हणजेच संत गाडगे महाराजांनी आपलं आयुष्य जे आहे त्या आयुष्यातला महत्वपूर्ण वेळ जो आहे तो वारीला दिला. मात्र त्यांनी कधी पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही, आपल्या कामामध्ये स्वच्छतामध्ये त्यांनी पांडुरंग पाहिला. तुम्ही तुमचा पांडुरंग कशामध्ये पाहता? इथे शुद्ध कर्म करा, चांगलं कर्म करा, निर्व्यसन राहा, आई वल्लांची सेवा करा, चांगली पुस्तकं वाचा. कारण आज संवाद संपलाय, माणूस हा क्षणिक सुखाच्या मागे लागलाय, शाश्वत सुखाच्या मागे लागत नाही. म्हणून आपण चांगली पुस्तकं वाचा, चांगला संवाद साधा, आई वल्लांची सेवा करा, माता वृद्धांची सेवा करा, तालेल्या भुकेला अन्न द्या. जे गरीबाची मुलं आहेत, पैसा त्याला जर नसेल तर तुम्ही असेल तर तुमचे पैसे त्याला सार्थक करा. कुठेही पैसा देवाच्या पिढी टाकण्यापेक्षा गरीबाच्या मुलाच्या शिक्षणा जर तो खर्च केला तर त्याचं आयुष्य वैभवशाली होईल आणि तो अनेक कुटुंबाचा उद्धार करेल. कारण ते दाता बनलं नाही बनत, कारण घेत घेता घेता देणाऱ्याचे हात झाला पाहिजे. आपण ही शिकवण आपण द्यासाठी आलेलो आहे. संत गाडगे महाराज जे आहेत त्यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून स्वच्छताचं आणि इतर सगळं महत्व सांगितलेलं आहे. संत गाडगे महाराजांचं एखादा अभंग तुम्हाला येतोय का? गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, झाडे लावू गोपाला, झाडे जगू गोपाला, निर्मल वारी गोपाला, स्वच्छ वारी गोपाला, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, शौचालय बांधले गोपाला, वापर करू गोपाला, पुस्तक वाचू गोपाला, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, मुली वाचू गोपाला, मुली शिकू गोपाला, गाडगे बाबा गोपाला, निरोगी बाबा गोपाला. खाऊन गुटका आनंद मिळतो, लटका कर्करोग होऊन संसार होतो फटका. झाला गुटका बंदी मावा खोडू तो आनंदी, कधी होईल करुता रोग, भोगावं लागेल कर्माचा भोग, खेळ नकोस का निर मटका, संसार होईल कायमचाच फटका. पण आपण हे गाडग पिढ्यानपिढे राहू शकतं तसं आपला देह राहू शकत नाही. पण आपण निर्व्यसन राहा, अन्न रस्त्यावरती टाकू नका, मोजक खा, आणि विशेष म्हणजे कुठलंही व्यसन करू नका. आई वल्लाची सेवा करा. हे करता करता केळी रस्त्यावरती टाकू नका. म्हणजे हरिद्वारी निर्मलवारी एक तरी झाड लावलं पाहिजे, पाण्याची बचत केली पाहिजे. जे आपलं पावसाचं पाणी आहे ते आपण मुरवलं पाहिजे, पाणी अडवलं पाहिजे. जसं आपण बँकेत पैसा टाकतो तसं आपण या जमिनीत सुद्धा पैसा मुरवला पाहिजे. तुम्ही स्वच्छतेचं काम जे आहे या वारीच्या माध्यमातून करताय, गाडगे महाराजांचं अनुकरण करताय, मोठी संत परंपरा जी आहे या वारीला लाभली आणि गाडगे महाराजांना देखील संत गाडगे महाराज असं आपण म्हणत असतो. या वारीच्या निमित्तानं सर्व वारकऱ्यांना पंढरपूरकडे जाताना तुम्ही काय आवाहन कराल स्वच्छतेच्या माध्यमातून? वारी जर वारी खरा वारकरी बना, लटके वारकरी बनू नका. जे माझ्या तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराजांना जे हवं आहे
खरा वारकरी कोण? आम्ही लटकेच्या वारकरी, आम्ही लटकेच्या वारकरी, आम्ही चालले पंढरपुरी, कपाळी लावला तिला देवा तुझ्या विषयी नाही चल्लाळा, समाधान नाही पोट भरलं तरी आम्ही लटकेच्या वारकरी, आम्ही चालले पंढरपुरी, जे जे मिळे रस्त्यावरी ते आम्ही घरी, आम्ही लटकेच्या वारकरी, लटका वारकरी नका खरा वारकरी का आपण कोण आहोत? आम्ही पंढरीचे वारकरी, चालले विठ्ठलाच्या दरबारी, विठ्ठल विठ्ठल मुखी नाम भक्ती घडावे निष्काम, गुणांकरीचा भक्तिभाव जनमानसात पाहतो देव, जर माणसात पाहतो देव, हा देव आहे पंढरीच्या वारीमध्ये पाहत असताना हा मला वारकऱ्यातला देव मला भेटतो आणि तो आज आनंदी समोर येतो. जिसने मुझे बुलाया आहे, माझ्या पांडुरंगाला नाव किती आहेत? दशावतार म्हणले. आपण जे नाव आहे आपला, तुम्ही दावा की हवा दिसते का कुठे? नाही, आपलं मन दिसत नाही. तुम्हाला जे नाव द्यायचं देवाला ते द्या, परंतु आपला आत्मा दिसत नाही, तसं हवा दिसत नाही. पुन्हा निसर्गावर प्रेम करा, कारण ऑक्सिजनची गरज आपल्याला बघितली आपण. पण स्वच्छतेबरोबर आपलं चांगलं कर्म करा, व्यक्ती नाही तर सर्वांनी केलं पाहिजे. पण हा खराट आहे, पण ही देशाची एकता, समता, मानवता घेऊन आपण पंढरपूरच्या दिशेने जाऊया. आणि म्हणून शैक सुख मागता शाश्वत सुख मागा, ते कसं? जिसने मुझे बुलाया है उसके लिए मैं जा रहा हूँ, तोड़ना है मुझे माया मोह का बंधन, जिसने मेरा कह रक्षण, जिसके आप करते हो याद, वो है सामने खड़ा, विश्व ब्रह्मांड पन्ना ज्ञान है बड़ा, जिसके है श्रद्धा और विश्वास, उनको मिलते बढ़ती भक्ति और शक्ति, जिनको मिला आत्मज्ञान और दिव्य दृष्टि, जिसने सोचा मानव जन्म का हित, वो भगवान के पास करते है बातचीत, वो भगवान के पास करते है बातचीत. असंच तुम्हाला या परमेश्वरा संग बोलणं व्हावं आणि आपलं जीवन सार्थक व्हावं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, वारीमध्ये स्वच्छता राखा, असा संदेश जो आहे तो गाडगे महाराजांना त्यांच्या अभंगातून दिला. आणि तीच परंपरा घेऊन आजचे हे गाडगे महाराज, प्रति गाडगे महाराज आपण यांना म्हणू शकतो, हे आता संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत पंढरपूरकडे पंढराच विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत. आणि स्वच्छतेचं आव्हान जे आहे या गाडगे महाराजांना या सगळ्या वारकऱ्यांना केलेलं आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे, पुणे.